वेळेमध्ये तोच प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आज युक्तिवाद अपुरा राहिला आणि त्यांनी त्या दिवशी कबूलच केलेलं होतं की खरं आज ते युक्तिवाद पूर्ण करतील आणि युक्तिवाद पूर्ण नाही झाला तर लेखी जे काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील. परंतु तसं काय आज त्यांनी काय पूर्ण केलेलं नाही. मला असं वाटतं की केसमधलं मेरिट त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे सतत वेळ काढण्याचं जे काही धोरण अवलंबलं जातं, पुढच्या अजून 8 दिवसाच्या नंतरची तारीख वगैरे वगैरे जे काही सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो हे एकंदरीत अनाकलनीय त्या ठिकाणी आहे. ज्येष्ठ विधिज्ञसुद्धा त्या ठिकाणी होते परंतु तिकडे आर्ग्युमेंट चालू असतानाच ते या ठिकाणी आले तेसुद्धा आम्हाला नेमकं काय कळू शकलं नाही. कदाचित असा एक तर्क निघू शकतो, वाटू शकतं की एकंदरीत आजच्या युक्तिवादामध्ये फारसा काही दम नसल्यामुळेच कदाचित ते युक्तिवाद सोडून आले असतील असं वाटू शकतं. मला त्याच्यातलं काय फारसं विशेष कायदेदृष्ट्या काय बोलायचं नाही आहे. परंतु आज एकंदरीत 2 तासाच्या युक्तिवादामध्ये पाहिलं की सतत तेच मुद्दे मांडण्याचा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने प्रयत्न केला. बुधवारच्या वेळेला पुढील सुनावणी सुरू होईल त्यावेळेला ते युक्तिवाद पूर्ण करतील असं आज त्यांच्या वतीने त्या ठिकाणी आश्वासित करण्यात आलं. आणि मग ताबडतोबच आमच्या वतीने त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुलजी रोहतगी हे आपला युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू करणार आहे. एक असं आहे की शेवटी युक्तिवाद करत असताना काही भूमिका मांडावी लागतच असते. आता याचं सविस्तर कायदेशीर उत्तर आमच्याकडे निश्चितपणानं त्या ठिकाणी आहे. पण ज्यावेळेला आमच्या बाजूचा युक्तिवाद मांडण्याची सुरुवात होईल त्यावेळेला हे सारे मुद्दे कायदेशीरदृष्ट्या खोडून काढण्याची तयारी आमची नक्कीच त्या ठिकाणी आहे. या साऱ्या प्रश्नाची उत्तरं आमचा युक्तिवाद ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्या क्रोनॉलॉजीनुसार 100% त्या ठिकाणी दिली जाणार आहे. शरद पवारांना सर्व पदाधिकारी मी म्हटलं की आज हे सगळे युक्तिवाद त्यांच्याकडनं सतत त्याच पद्धतीने मांडले गेले. ज्यावेळेला आमचं उत्तराचा युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू होईल त्याला या सगळ्या प्रश्नाची सखोल कायदेशीर उत्तरं आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मी वारंवार सांगितलं, आज पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करतो, आम्ही हा निर्णय घेत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडे दिलेला निर्णय, निवडणूक आयोगाने वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या वतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दिलेले सगळे निर्णय, या सगळ्याचा कायदेशीर वैधानिक अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही घेतलेल्या निर्णयावरती निवडणूक आयोगाकडनं त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.